टाकळेकर. मी सायकेट्रिस्ट आहे, ई एडिक्शन स्पेशालिस्ट आहे, मानसिक स्वास्थ्य सर्वांसाठी. यामध्ये आज आपण अपयश म्हणजे फेलियर आणि सततच्या अपयशाने निर्माण होणार फिअर ऑफ फेलियर म्हणजे अपयशाची भीती यावर डिस्कस करणार आहोत. बरेचदा माझ्याकडे जे काउन्सिलिंग करता लोक येतात किंवा पेशंट्स येतात, त्यांच्याशी बोलताना मला असं नेहमी जाणवतं किंवा बऱ्याच वेळा असं जाणवतं की त्यांच्या जे प्रॉब्लेम सुरू झाले आहेत, जो स्ट्रेस रिलेटेड प्रॉब्लेम त्यांना आहे, ज्याच्याकरता ते कन्सल्टेशन करता आले आहेत, तर हे कुठेतरी त्यांच्या पास्टमधले अनुभव किंवा वर्तमान काळातले अनुभव किंवा कुठेतरी त्यांनी अपयश अनुभवलेलं आहे आणि त्यामुळे हे प्रॉब्लेम सुरू झाले आहेत. फेलियर हे कोणालाही केव्हाही कधीही येतच असतं, फक्त त्याची तीव्रता मागे पुढे असू शकते. पण कोणी कसं घ्यायचं, अपयश पचवायची ताकद प्रत्येकाची वेगवेगळी असते. काही लोकांना अपयश हे आयुष्य संपलं ही भावना देतं, पण काही लोकांना अपयश ही एक पहिली यशाची पायरी आहे असं समजून ते पुढे जातात. तर प्रत्येकाची समजण्याची ताकद आणि अपयश झेलण्याची ताकद ही वेगवेगळी आहे. आता अपयश हे कशातही येऊ शकतं. स्टुडंट्सला एक्झाम्समध्ये येणारं अपयश किंवा एम्प्लॉईजला जॉब्समध्ये येणारं अपयश, एम्प्लॉईजला ऑफिसमध्ये येणारं अपयश, एम्प्लॉईजला प्रेझेंटेशन्समध्ये येणारं अपयश, प्रोजेक्ट्समध्ये येणारं अपयश, बरेचदा इंटरव्ह्यूला गेलेले लोक इंटरव्ह्यूमध्ये येणारं अपयश, बिझनेसमॅनला बिझनेसमध्ये येणारं अपयश, वेगवेगळ्या प्रकारची अनंत कारणं आहेत अपयश येण्याची. आता मी नेहमी जेव्हा सेमिनार्स घेते किंवा वर्कशॉप्स घेते त्यामध्ये माझं बरेचदा असं विचारणं असतं लोकांना की अपयश येण्याची कारणं काय आहेत, म्हणजे व्हॉट आर द रिझन्स फॉर फिअर ऑफ फेलियर. तर मला बरेचसे त्यातली कारणं सांगतात, जसं की माझ्याकडे फायनान्सेस नाही आहे, मला पैशाचं पाठबळ नाही आहे, किंवा माझ्या आजूबाजूला लोक चांगली नाही आहेत, किंवा माझे पेरेंट्स सपोर्टिव्ह नाही आहे, माझी फॅमिली सपोर्टिव्ह नाही आहे, किंवा माझ्या आजूबाजूचं वातावरण तेवढं पूरक नाही आहे, किंवा माझ्याकडे पॉवर नाही आहे, माझ्याकडे टेक्नॉलॉजी नाही आहे आणि म्हणून मी अपयशी झालो, असे वेगवेगळे रिझन्स आपल्याला मिळतात. पण फार कमी लोक मी पाहिली आहेत जी अपयश ब्लेम करताना स्वतःला ब्लेम करतात. म्हणजे नेहमी त्यांचं जे बोट असतं ते लोकांकडे असतं, स्वतःकडे नाही. फार कमी लोक अशी सांगणारी की नाही, माझी प्रॅक्टिस कमी पडली, मी कुठे ट्राय कमी केलं, किंवा माझा कॉन्फिडन्स कमी पडला, मी जेवढी मेहनत करायला पाहिजे होती, जेवढी सिन्सिअरिटी दाखवायला पाहिजे होती तेवढी मी दाखवली नाही, तर अशी सांगणारी फार कमी लोक आहेत. आणि हे जे सतत अपयश येत असतं त्याच्यामुळे मग ते अपयशाची भीती निर्माण होते आणि त्यामुळे ती लोक तिथेच थांबून जातात. बरेचदा असं होतं की भीती निर्माण होते, पण भीती अपयशाची असण्यापेक्षा त्याचा जो पडसाद उमटे, म्हणजे त्याचा इम्पॅक्ट होईल आपल्या आयुष्यावर किंवा आपल्या वातावरणावर, याची भीती जास्त लोकांना असते. म्हणजे की लोक काय म्हणतील, जर मी नापास झालो किंवा मी जर कुठे फेल झालो तर लोक काय म्हणतील, किंवा माझी इमेज खराब होईल, माझा इगो दुखावला जाईल, माझ्यावर लोक हसतील, मला कमी लेखतील, आणि या विचारांनीच तो माणूस संपून जातो, थांबून जातो, तो पुढे ऍक्शनच करू शकत नाही नुसत्या विचारांनी. आणि त्यामुळे मग स्ट्रेस वाढत जातो आणि त्याच्यातनं मग काही काही सायकॅट्री प्रॉब्लेम्स किंवा मेंटल प्रॉब्लेम्स निर्माण होतात. बरेचदा असं होतं की लोक या टेन्शनला अवॉइड करण्याकरता, म्हणजे फेलियरच्या टेन्शनला अवॉइड करण्याकरता नेहमी लोकांना हे रिझन देत असतात की मी कम्प्लीट झालं ना माझं, की मग मी परफेक्ट झालो की मग मी माझं काम सुरू करेन.
पण ते परफेक्शन कधीच येत नाही, ते करतच राहतात, प्रॅक्टिस करतच राहतात, त्याला टाइम बाउंड काहीच नसतं. माझ्याकडे मध्ये एक मुलगा आला, 10वी अपियर करत होता, त्याचे पेरेंट्स त्याला घेऊन आले आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये त्यांनी एक्झाम जे पेपर द्यायच्या पहिले जो फॉर्म भरायला लागतो तो फॉर्म भरलाच नाही. पेरेंट्सना सांगितलं की मी फॉर्म भरला, एक्झामला पण गेला नाही, पेरेंट्सना सांगितलं की मी एक्झाम दिली. जेव्हा ऍक्च्युअली रिझल्ट आले तेव्हा पेरेंट्सला कळलं की ह्यांनी फॉर्मही भरला नाही, यांनी एक्झाम्सही दिल्या नाहीत. पेरेंट्सनी परत त्याला सेकंड टाइम फॉर्म भरायला सांगितला, तेव्हा त्यांनी फॉर्म भरला पण तो एक्झामच्या वेळेस त्याची तब्येत बिघडली आणि तो गेला नाही. असं दोनदा झाल्यामुळे मग पेरेंट्स माझ्याकडे त्याला घेऊन आले कन्सल्टेशन करता. त्याच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं की त्याला इतकी भीती आहे फेल व्हायचीच आणि त्याला असं वाटतं की माझं परफेक्शन अजून आलेलं नाहीये, माझा अभ्यास झालेला नाहीये, तर परफेक्ट झाला की मग मी फॉर्म भरेन. आणि त्याच्याकरता तो थांबू नाही. दोन अटेम्प्ट त्यांनी वाया घालवले, वेळ वाया घालवला. तर हे फिअर ऑफ फेलियर इतकं प्रचंड आहे काही काही लोकांना की त्याच्यामुळे ते थांबून जातात आणि ती ऍक्शनच अवॉइड करतात. आता आपण हे बघायला पाहिजे की हे फेलियर येऊ नये आपल्या आयुष्यात, किंवा त्याची इंटेन्सिटी कमी असावी, किंवा त्याचे चान्सेस कमी करावे, यासाठी काय काय करू शकतो. सगळ्यात प्रथम म्हणजे की एक्सेप्टन्स ऑफ फेलियर इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेहमी आपण एक्सेप्ट करायला पाहिजे की मी फेल झालोय. बरेच लोक काय करतात, मी फेल कसा काय झालो, असं कसं झालं माझ्या बरोबर, असं होऊ शकत नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे, माझ्याबद्दल असं कसं होतं, माझ्याच आयुष्यात कसं होतं, याच गुंत्यात फसलेले असतात. पण यापेक्षा जर त्यांनी एक्सेप्ट केलं की नाही ठीक आहे मी फेल झालोय, फाईन आय एम एक्सेप्टिंग इट, तर हा एक्सेप्टन्स महत्वाचा आहे. दुसरा, ब्लेम गेम खेळायला नको. बरेच लोक ब्लेम करतात सोसायटीला, सिच्युएशनला, आजूबाजूच्या लोकांना, पैशाला, की यामुळे मी फेल झालो. पण याच्यापेक्षा जर त्यांनी स्वतःला त्याची जबाबदारी घेतली, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घेतली की माझे प्रयत्न, माझं सातत्य कुठेतरी कमी पडलं आणि म्हणून मी फेल झालो, तर त्याचा जास्त उपयोग होईल याच्यातनं बाहेर निघण्याकरता. त्याचबरोबर अवॉयडन्स नको. आपण काय करतो की एक्सेप्ट करत नाही, ब्लेम करत राहतो, अवॉइड पण करतो. म्हणजे जर कोणी त्याच्याबद्दल बोलत असेल किंवा फॅमिली आपल्याशी डिस्कस करत असेल आपल्या फेलियर बद्दल किंवा आपल्या प्रॉब्लेम्स बद्दल, तर आपण डिस्कस करायचं टाळतो आणि त्यामुळे फॅमिली कन्फ्युज असते की ऍक्च्युअली तुम्हाला काय होत आहे. आणि या अवॉइडन्समुळे काय होतं, आपल्या मनात खूप साचलेलं असतं, आपण ते बोलत नाही, त्याच्याबद्दल डिस्कस करत नाही, त्यामुळे त्रास खूप होतो. आता असं असतं की आपल्याला नेहमी असं वाटतं की याच्याबद्दल आपण बोललो तर आपल्याला त्रास होईल, आपण कमजोर आहे हे लोकांना दिसेल, आपल्याला रडू येईल आणि म्हणून आपण हे बोलणं टाळतो. पण या उलट मी म्हणेल की जर आपण फेल झालो आहे, वी आर सॅड, आपण दुःखी आहोत आणि दुःखी आहोत, आपल्याला रडू येईल, तर याच्याकरता डिस्कस करणं न टाळता त्याच्याबद्दल उलट डिस्कस करायला पाहिजे घरच्यांशी, आपल्या जवळच्या लोकांशी, ज्याच्यावर आमचा आपला विश्वास आहे, अशा लोकांशी जर तुम्ही डिस्कस केलं तर तुमचं दुःख हलकं होतं. तुम्हाला रडू आलं तर आपल्या मनात अशी भावना असते की नाही, रडलं की आपण कमजोर पडू, पण या उलट आपण रडलो तर आपण हलकं होऊ, आपण फ्री होऊ, आपण नवीन जोमाने सुरू करू शकतो. अँड इट्स ओके टू क्राय, हे आपण अवॉइड करतो. असं न करता इट्स ओके टू क्राय म्हणत आपण एक्सेप्ट करून पुढे जायला पाहिजे. आपले काही आपल्याच फील्डमधले सिनियर्स असतात, आपले काही मेंटर्स असतात, यांच्याशी आपण हा प्रॉब्लेम डिस्कस करायला पाहिजे की आपण कुठे फसलो, आपण आपले प्रॉब्लेम्स अनालाइज करू की ऍक्च्युअली आपल्या काय मिस्टेक्स झाल्या, आणि ते अनालाइज करून, त्या मिस्टेक्स ओळखून, ते आपण त्याच्यामध्ये सुधारायला पाहिजे, त्या मिस्टेक्स रेक्टिफाय करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते पुढे परत आपल्याला अवॉइड करता येतील मिस्टेक्स. याचबरोबर आपण टाइम मॅनेज करणं शिकायला पाहिजे. आपल्याला माहितीये जर की आपली एक्झाम आहे 3 महिन्यांनी, आणि बरेचदा असं होतं की आपण असा विचार करतो की नाही महिनाभर आपण अभ्यास केला तरी खूप झाला, आपण आतापासून कशाला अभ्यासाला लागायचं. पण याच्यापेक्षा जर आपण आतापासून 3 महिने अभ्यासाला लागलो तर नक्कीच आपल्याला
अपयश सामोरं जावं लागणार नाही, आपला अभ्यास चांगला होईल, आपला सराव चांगला होईल. तर याच्याकरता आपण नेहमी हे बघायला पाहिजे की आपण प्रॅक्टिस मॅक्सिमम करायला पाहिजे, पण ती प्रॅक्टिस टाइम बाउंड हवी, म्हणजे त्याचा आपल्याला त्रास होत नाही. तर हे झालं फेलियर आणि फिअर ऑफ फेलियर बद्दल थोडी माहिती. बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे डिस्कस करणं, त्यांच्याशी संवाद साधणं हे गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ मी टाकला, कारण बऱ्याच लोकांना हे माहितीच नसतं की आपल्याला हा त्रास होतो आहे तर हे कोणाशी डिस्कस करावं, किंवा ऍक्च्युली याचे रिझन्स काय. तर या व्हिडिओचा उद्देश आहे की ज्या लोकांना या प्रॉब्लेम मधनं जे लोक जात आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी, त्या माहितीचा त्यांना उपयोग व्हावा. तुम्हाला याबद्दल काही अजून माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्या केळकर तुळणकर सायकॅट्री नर्सिंग होम या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9503309619. नमस्कार.